अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भारती, भारतीज लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे। तर बघा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये आर्थिक संकटांचा सामना हा करावाच लागत असतो। आर्थिक संकट म्हणजे पैशांची चणचण भासणे किंवा महिन्याचा पगार हा पुरेसा न पडणे, कर्जबाजारीपणा किंवा व्यवसाय करता इतर व्यवसायामध्ये यश न येणे, सतत अपयश येणे, कोणताही व्यवसाय सुरू केला तरीसुद्धा अपयश येणे किंवा लक्ष्मीप्राप्तीचे एकही मार्ग न मिळणे किंवा पैशांची आवक थांबणे, घरामध्ये येणारे पैशांची आवक थांबणे, आर्थिक संकट हे प्रत्येकाला येत असतात। पण मध्यमवर्गीय जे कुटुंब आहेत त्यांना नेहमी नेहमी अशा प्रकारे आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागत असतो। प्रत्येकाला असं वाटत असतं की लक्ष्मी मातेने आमच्या घरामध्ये प्रवेश करावा आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा। यासाठीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 5 असे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वात प्रभावशाली असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। उपाय किंवा त्याला आपण सेवा म्हणू शकतो, ते मी तुम्हाला सांगणार आहे। ते तुम्ही आजपासूनच सुरू करा, अर्थातच तुम्हाला या 5 उपायांचा खूप आणि खूप असा फायदा तुम्हाला दिसून येईल। तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसून येतील। बघा, ही सेवा सुरू केल्यापासून तुम्हाला अगदी 1 ते 1.5 महिन्यांमध्येच या सेवेचा खूप चांगला असा अनुभव येईल। तर बघा, ही सेवा घरातल्या कुलस्त्रीने म्हणजे सवाष्णीने केली तर अतिउत्तम। त्यांना जर एखाद्या वेळेस अडचण असेल तर ही सेवा तुम्ही घरातील मुलामुलींकडून किंवा व्यक्तींकडून करून घेऊ शकता। अत्यंत साधी सोपी सेवा आहे। बघा, लक्ष्मी मातेला जर आपल्याला प्रसन्न करायचं आहे किंवा आपल्याला असं वाटते की आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी व्हावी किंवा आर्थिक प्रगती व्हावी, त्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असायलाच हवा। तर लक्ष्मी मातेचा फोटो हा कसा असायला हवा हे जास्त महत्त्वाचं आहे। लक्ष्मी मातेचा फोटो हा आसनस्थ असायला हवा, म्हणजे कमळामध्ये बसलेला अशा प्रकारे लक्ष्मी मातेचा फोटो आपल्या घरामध्ये असायला हवा। उभ्या असलेला लक्ष्मी मातेचा फोटो घरामध्ये आणूही नाही आणि ठेवूही नाही। लक्ष्मी मातेचे जे चरण आहेत म्हणजे पाय आहेत, ते कमळाच्या पाकळ्यांमध्ये असे मध्ये दडलेले असावे, पाय बाहेर दिसू नये किंवा उभ्या असलेल्या लक्ष्मीचा फोटो आपल्या घरामध्ये आणूही नाही। हा फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा जर मोठा फोटो असेल तर तुम्ही देवघराच्या वर देखील लावू शकता। तर हे झालं पहिलं। आणि त्याचबरोबर फोटो तर तुम्हाला आणायचंच आहे, फोटो तर आपल्या घरामध्ये असायलाच हवा। त्याचबरोबर आपल्याला जर कोणतीही सेवा उपासना करायची आहे, त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इष्टदेवतेची सेवा करणे। त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही कोणत्याही सेवा कराल, उपाय कराल, मी जे सांगते ते कराल किंवा इतर कोणते जरी करत असाल, तरीसुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम आपल्या इष्टदेवतेची सेवा करणे। त्यामुळे हे जे उपाय आणि सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करणे हे खूप महत्त्वाचं आहे। नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथाचे दररोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप दररोज तुम्हाला करायचा आहे। आणि शक्य होईल तेव्हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं किंवा आरतीला जरूर हजर राहायचं। तर बघा, हा झाला पहिला मुद्दा। दुसरा आहे, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, बघा श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं। श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करण्याचे खूप आणि खूप फायदे आहेत। त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर दररोज मी तुम्हाला जे मंत्र सांगते आहे, महालक्ष्मी मातेचे 12 मंत्र आहेत, त्या 12 मंत्रांना प्रत्येक मंत्राला एक फूल तुम्हाला श्रीयंत्राला अर्पण करायचं आहे। दररोज जर तुम्हाला फुलं अर्पण करणे शक्य नाही तर तांदळाचे 4 ते 5 दाणे तुम्हाला प्रत्येक मंत्र म्हणून श्रीयंत्रावर अर्पण करायचे आहे। तांदळाचे दाणे अर्पण करत असताना तांदूळ हा अखंड असायला हवा, खंड पडलेले दाणे महालक्ष्मीच्या पूजेमध्ये वापरू नये। तर बघा, श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा उपाय लक्ष्मी मातेच्या फोटोवर देखील करू शकता। लक्ष्मी मातेच्या फोटोवर देखील तुम्ही खालील मंत्र म्हणून 4 ते 5 तांदळाचे दाणे दररोज पाहू शकता। तर बघा, मंत्र कोणते आहेत, ते 12 मंत्र आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवते। पहिला आहे, ओम श्रीम ईश्वरे नमहा असं म्हणून तुम्हाला तांदूळ किंवा फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर ओम श्रीम कमलाये नमहा, ओम श्रीम लक्ष्मे नमहा, ओम श्रीम चलाये नमहा, ओम श्रीम वृत्ते नमहा, ओम श्रीम हरिप्रियाये नमहा, ओम श्रीम पद्माये नमहा, ओम श्रीम पद्मलयाये नमहा, ओम श्रीम समीचे नमहा, ओम श्रीम उच्चे नमहा, ओम श्रीम श्रीये नमहा, ओम श्रीम पद्मधारिण्ये नमहा। तर असे हे 12 मंत्र आहेत। त्या 12 मंत्रांमधून तुम्हाला 4 ते 5 तांदुळाचे दाणे किंवा एक फूल, प्रत्येक मंत्राला एक फूल तुम्हाला श्रीयंत्राला अशा प्रकारे अर्पण करायचं आहे। ही सेवा तुम्हाला दररोज आणि दररोज करायची आहे, खंड न पडता। एखाद्या वेळेस अडचण आली तर ही सेवा तुम्ही आपल्या घरातील मुलामुलींकडून करून घेऊ शकता आणि फुलं नाही मिळाले
तर तुम्ही तांदूळ देखील वापरू शकता. श्री यंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या फोटोवर देखील अशा प्रकारे तांदूळ अर्पण करू शकता हे मंत्र म्हणून. लक्ष्मी मातेचा फोटोही नसला तरी सुद्धा कुलदेवीला तुम्ही हे मंत्र म्हणून तांदूळ अर्पण करा. अर्थातच या सेवेचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव येईल. यानंतरचा उपाय आहे नागकेशर. हे तुम्हाला माहितीच असेल तर नागकेशर म्हणजे असे दाणे दाणे असतात त्याचे. तर नागकेशराचा एक दाणा किंवा त्याचे 7 दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला 3 वेळा म्हणायचा आहे. आणि तो मंत्र म्हणल्याच्या नंतर नागकेशराचे ते दाणे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. तर महादेवाची पिंड आपल्या देवघरामध्ये असतेच तर त्या पिंडीवर देखील तुम्ही हे दाणे अर्पण करू शकता. तर बघा हा मंत्र म्हणल्याने म्हणजे हा मंत्र जर तुम्ही एक वेळेस म्हणला तर तुम्हाला एक रुद्रपठणाचं फळ हे मिळत असतं. मंत्र कोणता आहे तुम्ही सांगते तो तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा तमुष्टुहि यः स्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वां महे सोमानसाय रुद्रम नमोभिर्देव मसुरम दुअस्य. तर बघा हा मंत्र तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे. म्हणजे हा मंत्र जर तुम्ही 3 वेळा पठण केला तर तुम्हाला एक रुद्रपठणाचं फळ हे मिळत असतं. 3 वेळा हा मंत्र पठण करून ते नागकेशराचं एक दाणा किंवा 7 दाणे दररोज तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. हा सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावशाली असा उपाय आहे. यानंतर आहे बघा आपण जेव्हा कुलदेवीचं दर्शन घेतो कुलदेवीची सेवा करतो आपण कुलदेवीचा मंत्र म्हणत असतो. मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा मंत्र म्हणून आपण कुलदेवीला किंवा कोणत्याही देवीला आपण हळदी कुंकू लावत असतो. हा मंत्र म्हणून आपण नमस्कार देखील करत असतो घरामध्ये देखील. आणि आपण कोणत्या मंदिरामध्ये गेलो ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गेलो किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरात जर आपण गेलो तर हा मंत्र म्हणूनच आपण हळदी कुंकू अर्पण करतो आणि नमस्कार करतो. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचा एक विशिष्ट मंत्र आहे तो मंत्र म्हणून तुम्हाला दररोज संध्याकाळी लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि हा एक मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे हा मंत्र म्हणूनच तुम्हाला लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे. बघा मंत्र असा आहे त्रिलोक्य पूजिते देवी कमले विष्णुवल्लभे यथा तोमचला कृष्णे तथा भव मयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मीश्चला भूतीर हरिप्रिया पद्मा पद्मलया समयगुच्चे श्रीपद्मधारिणी. हा तो मंत्र आहे. हा मंत्र म्हणून आपल्याला रोज संध्याकाळी माता लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू लावायचं आहे, लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे आणि धूपदीप लावायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी लाह्या आणि बत्तशांचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर अर्पण करावा. आणि तो जो नैवेद्य आहे लाह्या किंवा बत्ताशांचा तो आपल्या घरामधील सर्व सदस्यांनी जरूर सेवन करावा. बत्ताशे म्हणजे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. बघा यानंतर आहे ज्यांना खूप गंभीर आर्थिक समस्या आहेत किंवा कर्जबाजारी पण आहे किंवा ते खूप जास्त अशा अडचणीमध्ये सापडलेले आहे त्यांनी 6 महिन्यामध्ये गणेश मंत्र आणि कमलात्मक मंत्र या दोनही मंत्रांचा 6 लाख गणेश मंत्र आणि 6 लाख कमलात्मक मंत्र या दोन्ही मंत्रांचा 6 महिन्यामध्ये तुम्हाला जप करायचा आहे. तर हा जप तुम्हाला संकल्पयुक्त करायचा आहे. बघा हा जप घरामधील एक व्यक्ती करू शकते किंवा घरामधील संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीसुद्धा हा जप करू शकतात. पण संकल्प करत असताना तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्य मिळून हा जप करणार आहोत असा तुम्हाला उच्चार करावा लागेल. बघा गणेश मंत्र 6 लाख आणि 6 लाख कमलात्मक मंत्र हे दोनही मंत्र तुम्हाला 6 महिने म्हणजे 40 दिवसांमध्ये हा जप तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. घरामधील समजा 2-3 मिळून जर हा जप केला तर 6 महिन्या म्हणजे 40 दिवसांमध्ये 6 लाख जप नक्कीच कम्प्लीट होतो. आणि हा जप केल्यानंतर जो तुम्हाला अनुभव येईल तो तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही एवढा चांगला असा तुम्हाला अनुभव येईल. बघा हा जप तुम्ही 40 दिवसांमध्ये करणार आहात तर दररोजची जी जपसंख्या आहे ती तुम्हाला एकच ठेवायची आहे, कमी किंवा जास्तसुद्धा करायची नाही आहे. तर तुम्ही जर खूप जास्त अडचणीमध्ये असाल तर हा उपाय नक्कीच करून बघा. याचा तुम्हाला अर्थातच खूप चांगला असा अनुभव येईल. पण हा जप करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करणे. यानंतरची लक्ष्मी मातेची सर्वात प्रभावशाली उपासना म्हणजे लक्ष्मी कवचाचं पठण करणे. तर बघा हे पठण घरातील कुलस्त्रीने म्हणजे सवाष्णीने केलं तर अतिउत्तम. त्यांना काही अडचण आल्यास तुम्ही घरातील मुलामुलींकडून ही सेवा करून घेऊ शकता. लक्ष्मी कवचाचं पठण हे तुम्हाला रात्रीच्या वेळेला करायचं असतं. बघा लक्ष्मी कवच म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संरक्षण कवच हे आपल्या भोवती असतं म्हणजे संपूर्ण कुटुंबाभोवती हे असतं. लक्ष्मी ही अनेक प्रकारची असते. लक्ष्मीला अनेक नावं आहेत जसं की लक्ष्मी, कमला, सिद्धलक्ष्मी, गजलक्ष्मी असे अनेक नावं आहेत. या उपासनेची जी फलप्राप्ती आहे ती तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्येच बघायला मिळत असते. बघा लक्ष्मी कवच वाचण्याच्या अगोदर श्रीम या मंत्राचा आपल्याला 5 माळी जप करायचा असतो.
अर्थातच ही संपूर्ण लक्ष्मीप्राप्तीसाठी ज्या सेवा आहेत त्या सेवा करत असताना सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे आपल्या इष्टदेवतेची म्हणजे स्वामी महाराजांची नित्यसेवा करणे हे तेवढंच महत्त्वाचं. नित्यसेवा झाल्याच्या नंतर श्रीम या मंत्राचा 5 माळी जप करावा, त्यानंतर 1 माळ कमलात्मक मंत्र या मंत्राचा जप करावा, त्यानंतर लक्ष्मी कवच वाचावं आणि त्यानंतर सिद्धलक्ष्मी स्तोत्र आहे ते सुद्धा जरूर वाचावं. तर ही सेवा तुम्ही करून बघा. अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला कितीही गंभीर आर्थिक संकट असतील, कितीही कर्जबाजारीपणा असेल, कितीही अडचणीत तुम्ही सापडलेले असाल, तरीसुद्धा त्या अडचणीमधून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी मार्ग मिळेलच मिळेल. तर बघा, या ज्या मी तुम्हाला 5 ते 6 सेवा सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला ज्या जमतील त्या तुम्ही नक्की करायला सुरुवात करा. अर्थातच याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा परिणाम बघायला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.